मैच मध्ये गाठायचे ते खेडकाली संघाला विजयासाठी ओवर द विकेट ना पुढचा बॉल यावेळचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि यस कॉन्बियनच्या स्वरूपाने लागला हा पहिला धक्का खिडकाली या संघाला सलामी वीर उत्तम पवार बॅक टू द डग आउट आणि मिळतीये पहिल्याच ओव्हर मध्ये सफलता दिलीप पाडील यांना डीजे पहिल्या विकेटचं पतन पहिला धक्का लागलाय खिडकाली संघाला सुरुवात चांगली झाली आपल्या स्पेलची दिलीप पाटील यांच्याकडनं न्यू बॅट्समॅन मैदानावरती संतोष ठाकूर आलेत प्रतीक ओव्हर मागे आपण विचार केला प्रतीक षटकामागे इथून 9.75 ची सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवायची आहे सामना जिंकण्यासाठी खिडकाली टीमला तिसऱ्या क्रमांकावरती आलेत बॅटिंगसाठी पुन्हा एकदा संतोष ठाकूर सामना करतील दिलीप पाटील यांच्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटनं पॉवर प्लेचा एकच षटक आहे कारण चार षटकांचा सामना सेकंड राऊंडमधील ही पहिली लढत आपण एन्जॉय करतो या दोन ताकदवर टीममध्ये पुढचा बॉल पहिला चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला उंची जास्त लांबी कमी खेळाडू उपस्थित आणि अजून एक टीपला हा जेल फलंदाज बाद बिग विकेट डाऊन पुन्हा एकदा फलंदाज संतोष ठाकूर जे आले होते मैदानाच्या आतमध्ये शून्यावरती बाद पहिल्याच बॉल वरती मोठा फटका वसूल करायचा होता परंतु चेंडूनं उंची जास्त गाडली आणि लांबी इथे कमी पाहायला मिळते फटका बसतोय लॉंग ऑन रिझनला आणि टिपला हा सुरेख झेल अजून एक सफलता मिळाली आहे गोलंदाज दिलीप पाटील यांना न्यू बॅट्समॅन सुनील पाटील आले चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल कारण त्यांचे प्रमुख फलंदाज दोन फलंदाज लवकर बाद झालेत ओव्हर द विकेट यावेळचा फटका देखील हवेमध्ये विकेट हॅट्रिक पुन्हा एकदा याच मॅच मध्ये आपण पाहतोय विकेट हॅट्रिक नंबर 2 गोलंदाज दिलीप पाटील यांच्या माध्यमातून दिला हा खिडकाली टीमला तिसरा धक्का